हमें धो लीजिए, साफ कर देना और इसको उल्टा कर देना, ताकि हम लोग जब रखेंगे ना तो ब्रांड का प्रमोशन ना हो। तो आप लोग बोलेंगे पूछा जी ये दूध का ब्रांड का प्रमोशन करने आए थे, पीछे बताया ये थैली। इसको करने के पहले इसको पॉट, अभी ये थैली है, इसको पॉट में कन्वर्ट करने के पहले ये ऐसा कुछ उठा लीजिए, आपके बच्चों के कपड़ों के टी शर्ट के टैग वगैरह थे वो मैं लेके घूमता हूँ। और इसको आपके पास, ये मेरा बस का कंडक्टर का पहले आता था ना ऐसा पंच है, या तो भी आप घर का पंच लीजिए और इसको ऐसा अच्छा से थ्रू एंड थ्रू होल्ड कीजिए। अभी कुछ लोग बोलेंगे मैं मेरा साबुन से करूँ क्या, नहीं साबुन वाला होल जो है वापस बंद हो जाएगा, आपका एरिएशन अच्छा होना चाहिए, ये होल ऐसा होना चाहिए। मैं दिख रहा हूँ आपको, कितने लोग को दिख रहा हूँ मैं, तो सब दिव्य दृष्टि वाले ठीक है। तो ये ऐसा कर दे, या तो इसे भी कर लो, आपकी मोशन दिया तो आप बोले इसके लिए नया खरीद लिया, आपके घर में अगर रहेगा तो ये ले लो और इसके ऊपर इसके ऐसे आवाज आना चाहिए। वो दिख रहा हूँ मैं ऐसा दिखे, होल पूरा हुआ नहीं है, कुछ नहीं है, कुछ भी नहीं है। ओके ये हो गया, इसके अंदर ये जो है ओवर द पीरियड ये कम होगा, इसको दबा दबा के भरो। ओके इसको दो से तीन हफ्ते पानी भरो, इतना पानी डालो बोल में से पानी आना नहीं चाहिए, आपने ज्यादा डाले इसका मतलब ओवर पानी, उसका जस्ट उसको भिगोने के लिए, ये थोड़े दिन के बाद ये मल्च हो जाएगा, सागी हो जाएगा। ये सूखा वाला है और ये गीला वाला, ये गीला मैंने सूख गया वो लिख दिया, यही सो ये ऐसा ये हो गया। इसके अंदर क्या करना है, ये लिख लीजिए, ये जबकि सबसे सीक्रेट फॉर्मूला आपको दे रहा हूँ, इसके 600 रुपए में छह चीज है, 600 रुपए। इसका नाम है एमएमसी। अब सब लोग जोड़ के हंसने का नहीं, कोई हंसने का तो मालूम है मैं, ये मूंग है, मटकी है, चौली है, हंस गया ना आपको, मूंग मटकी चौली, और ये है मेथी है, फेनुग्रीक मोरी है, राई और कोरिएंडर, एमएमसी। पहला वाला एमएमसी ग्रुप है वो डाइकॉट है, सेकेंड वाला ग्रुप है मोनोकॉट है, डाइकॉट बोले तो नेचुरल मिलेगा। ये थैली में डाल देने का, ऐसे 6 थैली होनी चाहिए। हाँ मूंग मटकी चौली मेथी मोरी कोरिएंडर कोथिंबीर ओके आ जाए, वापस बोलेगा आपका इंग्लिश ठीक नहीं, ठीक है एमएमसी। हाँ और यहाँ से पानी डालने के लिए स्लोप करने का, वाटर लॉगिंग ये बहुत है, डाई बैग जो है ना ये वाटर लॉगिंग है, पानी आप उठने नहीं देना, पानी निकल जाना चाहिए जैसे स्लोप रहेगा, एकदम आसान है, कोई रॉकेट साइंस नहीं है, समझ लीजिए ओके, एकदम सिंपल है। आपको और इसमें अच्छा चाहिए तो आपको आपका मैचिंग वाला कलर पिंक वाला लीजिए, आपका जो है ना नॉर्मली हाँ क्या वो लेमन कलर बोलते हैं उसका, कहते वो चटनी में भी कितने आते हो मिल्ट्री और ग्रीन चटनी की, आपको जो पसंद आते हो है पाइए श्रीधर। हाँ एक्सपोर्ट सिलाई का या और पक्का की बात है, शर्मा ने बहुत अच्छा ट्रेनिंग दिया इंटरव्यू में, जो मैं तालियां बजाइए क्षेत्रीय मार्ग वेरी गुड ओके देख रहा शेवटी गाट मार ऑलरेडी हो जाएगा, तब तक आपको दूसरा और कुछ खेल सकता हूँ ओके। ये क्लियर में आ गया, कोई भी ऐसा बस ऐसा करो, एक खुली होनी चाहिए। अभी इसके अंदर बड़ा हेल्प कितना एक कोई अच्छा और कोई मेल वॉलेंटियर या सर या हाँ या कौन तो या हीरो ऐसा आप लोग अभी कर रहे हैं, कल से बोलो आज झगड़ा लगवा के रहूंगा, या तो पैंट के ऊपर या तो कुटने के ऊपर, ये नीमास्त्र करने वाले हम लोग ओके। तो इसका ये जो है ना नीम का पत्ता लाने का, इसको इसमें ऐसे डंडी भी होनी चाहिए, सर आपके काटे वगैरह नहीं मिलेगा ना भरपूर है, क्या क्या रहेगा इसके अंदर, अरे बिल्कुल हाँ क्या खाया जो
रसगुल्ला का है बदाम गुलाब जामुन गुलाब जामुन गुलाब जामुन का फॉर्मूला है अभी लिख के ले लो तो बारीक कर दिला बस 10 किलो नीम की पत्ती हाँ ते प्रमाण नंतर तुमचे ते प्रमाणे घ्या आता ते 210 ग्रॅम हाँ आणि पुढे लिहा 48 hours 48 hours 200 चं काय म्हणतात ते 200 परत वापस 200 लिटर पाणी 10 किलो कडुलिंबाचं पाला कुटून वेगळीच्या आज आपण त्या नंबर गेलो आय की आपचे मस्त कुठे एकदम एकदम पाणी काढलं त्यांनी मस्त मस्त एकदम एक महिन्यात मी वापस एक जर जोडला सर बस थँक्यू बस 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 थँक्यू 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 सर आणि 10 लिटर जिओ गोमूत्र गोमूत्र हे सगळं मिक्स करायचं आणि 48 ठेवायचं सकाळ संध्याकाळ हलवायचं जे तयार होईल ते निमास्त्र निमास्त्र तुझ्या गुलाबाने कटा जिथे जिसका सगळ्यांनी जेवढ्या तुमच्या सगळ्या खास मैत्रिणी आहेत ना त्याच्या सगळ्या नावाने खुश हो गे सर असं जर टाकायचं आपण भजीला कसं करतो एक पण गुठळी नाही झाली पाहिजे भजीसाठी कसं करतो जैसे भजी करते ना वही भावना रेणी एक दोन करा अभी और क्या बाकी है माती माती काळी माती ते समोर तुमच्या समोरच आहे माती हा तीच त्याच्या खाली पाऊस मारी नाही नाही माती पाच झाडा खालची डाऊट आहे माती आहे का कोणी टेस्टर आहे का कोणी टेस्टिंग करायला माती आहे का फाडून फाडून टाकन त्याला कात्रीने फाडून त्याला टाकायचं झालं जेवण तयार ओके काठी बरोबर एखादी लाकडाच आहे का एखादी लाकडाची काठी आणणं लाकडाची काठी राऊंड क्लॉक क्लॉक कोणता सांगा हा एकदम बस 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 आपला आपला साधारण ठीक आहे ओके पुढे जाऊ शकतो संस्कार झाले आता दुर्दैवाने सर 22 ठीक ना एम आय राईट मेजरली फंगस लागू नये बियाणं म्हणून 22 ठीक नावाचा एक प्रकार वापरला जातो तुमच्या सगळ्या गोष्टी खाण्याच्या करताय त्यामुळे शक्य तर कुठले केमिकल वापरू नका अशी विनंती आहे पण तरी पण आपल्याला जर का सुसाईड करायची असेल तर ऑन द बेस्ट टू यू करेगे हे गोष्टी बीजामुळे केल्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही थोडी मी गॅरंटी देऊ शकतो ओके का करायचे बीजामुळे संस्कार केल्याने काय होतं याचे दोन महत्वाचे फायदे आहेत पहिला फायदा जे बीजां त्याचं जे रोपण होतं अंकुरण जे होतं ते 95% होतं 95% प्लस हवं तर करून बघा आकडे तज्ञ कोणी असतील स्टॅटिस्टिक्स कोणी एनीबडी स्टॅटिस्टिक्स गुड करून बघू शकता माधुरी तुम्ही ओके म्हणजे काय की 100 किलो जर का बियाणं घेतलं तुम्ही त्याचं मी 100 नाही घ्या पण 100 किलो घेतलं तर 95 किलो उगवून येतं तुम्ही जर का कृषी सेवा केंद्रामध्ये गेलात तर तिथे बघा तुम्ही जर पिशवी मागितली
एक समजा 50 किलोची पिशवी किंवा 25 किलोची पिशवी वाईट दिसली समजा तुमच्या शेतावरती, तर त्याच्यावरती एक आकडा लिहिलेला असतो 50, 55, 60 आहे ना, तुम्हाला माहिती काय आकडा असतो तो? जर्मिनेशन, उगवण क्षमता किती त्याची लीगल, त्याच्यापासून वाचण्यासाठी त्यांनी केलेली ती पळवाट असते किंवा एवढं 50% उघडणं याच्यावरचं काय बोलत आम्हाला केस नाही का त्यांच्या, आम्ही आधीच लिहिलेलं आहे 100 रुपये द्या 50 रुपयेच मिळणार, राईट, 60च मिळणार, 55 मिळणार असं ते आले असतं, पण जेव्हा आपण बीजापूर्वक संस्कार करतो त्याची उगवण क्षमता चांगली होऊन जाते 95% प्लस। माझ्याकडे असे आमच्या मी पाले टोपली गमेच्या मध्ये भिजवलं त्यातनं बाहेर काढलं आहे की नाही, मग ते टोपलींचा बाहेर जाणार आहे ना, टोपली काय पण भात नाही मिळत, पण तीच मोहरी ठेवली तर काय होईल, सगळीच टोपलीचा खाली जाईल ना, मग अशा वेळेस छोट्या क्रिया ज्या आहेत ना तर त्या जमती आपल्या टेबलावरती किंवा जमिनीवरती पसरवायच्या, हाताने ते बीजामधून घ्यायचं जे 24 तास तयार झाले त्याच्यावरती शिंपडायचं, काय हे सगळं मिक्स केलं ना झालं 24 तास गेले ना ते करून रात्री झोपून जायचं, बघत बसले ना रात्रभर काय होत आहे की नाही काय होत मॅक्रो अजून आहे की नाही मेरे करण अर्जुन आले आले तुम्ही सांगत आहे जरा काय ना आपलं तुमचंच विचार ना मी छाडा बघतोय का हा प्रज्ञा आपण प्रज्ञा म्हणतात काय प्रश्न कळलं का बियाणं जीवामृत बीजामृत 24 तास तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे भिजवायचं बरं की आणि मग ते सावलीमध्ये सुकवायचं सुकल्यानंतर ते लावायला तयार अरे काही लोक अभ्यास 7वीचा अभ्यास 10वीचा अभ्यास एमएससी बीएससीचा अभ्यास एमएससीचा बीएससी सेम असतो की नाही त्यामुळे हे जे नियम आहेत ना ते बेसिक नियम सेम आहेत हे तुम्ही केले तर तुम्हाला होईल आणि मी का तुम्हाला सांगतोय सुरुवातीला आता मी काही म्हणजे काय माझ्यातील पण असं ते झालं काही ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्या इतक्या वर्षाच्या बनलेल्या कन्सेप्टला धक्का लावू शकतो आणि मग ते कसं करायचं आणि मग मेघनादेला तुम्ही काय पण बोलाल तिला बोलू ना चांगली येतात कळली की नाही तर काय असा माणूस आणलं की काय पण बोलतो आम्ही ऐकायला आलो पैसे म्हणून काय काय पण बोलायचं का तुम्हाला कदाचित ती आवडणार नाही माझी हेअरस्टाईल आवडणार नाही कळलं तुम्ही याच्या डोक्याला केस उभं आहे आम्हाला काय किचन गार्डन उभं शिकवणार पण मी तुम्हाला सांगतो आय फॉलो म्हणजे माझे या फील्डमधले माझे गुरु आदरणीय पद्मश्री सुभाष पाळेकरांना अभिनंदन करून ते मी तुम्हाला जे काही नॉलेज त्यांनी मला जे दिलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय पण जास्त करून तुमच्याशी गप्पा मारणार कारण त्यांनी जे सांगितलंय ना ते सगळं इंटरनेटवरती प्रॉब्लेम फक्त आहे की नाही ज्या आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत ना त्या आपण जर का सोडल्या तर आपला हात रिकामा होईल तर आपण काही चांगल्या गोष्टी करू शकतो आणि जसं दीपक सरांनी सांगितलं हे सगळं जे गोदावरी नदी किंवा सगळ्या नद्या ज्या काही खराब होत ना कोण जबाबदार आहे आपणच आपण 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 नाही मी सार्वजनिक केलं ना की मग सगळे ढकलून देत आहेत आय एम रिस्पॉन्सिबल म्हटल्यानंतर ना मग प्रश्न मग मी ते विषय घेऊन चालू होतो की मला जरा पाहिजे आणि मी बऱ्याच ऑर्गनायझेशन बरोबर काम करतो मला आवडतं ते काम करायला माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं पण ते माझा विषय असा आहे मी ना 12वीला असताना माझा बॉटनीवरनं विकेस सरलो माझं मॅथ्स चांगलं होतं म्हणून मी इंजिनिअरिंगचा कारण सगळ्या घरच्यानं मला असं वाटलं माझी हिसाब नीतीचे तर एक असा 30 प्रश्न आहेत ओके की उत्तर नाही द्यायचं पण ज्याला येतात नाही हात वरत ओके बी अ नाईस स्टुडंट ऑफ द क्लास ज्यांना पानं का करपली घोडा का अडकडला आणि भाकरी का करपली ओके 1, 2, 3, 4 बाकी लोकांनी शाळेत तेव्हा पण झोपा काढल्या चहा वाटायला पहिला हात वर केला त्यांना माहिती द्या न फिरवलं राईट पण मी भाजे पण लावते फ्लॉवर्स पण लावते पण खूप नाही आहे तसे मुझे उसमें इम्प्रूवमेंट चाहिए थोड़ा विद आपके नॉलेज के साथ संजीवनी संजीवनी ओके संजीवनी थैंक यू नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळी मी फळभाज्या लावते वेली कारलं असेल दोडकं असेल गिलकं असेल तर पहिल्यांदा एकदम छान येतात सुरुवातीला एक 2-3 दिवस छान येतात प्रोडक्ट आणि नंतर मग तो एक तर वेल जळून जातो आणि दुसरं म्हणजे खूप दुसरे एक ऑप्शन असं खूप पसरतो फुलं येतात पण फळं धारणं होत नाही त्याला हा माझा एक महत्वाची समस्या आहे मला पण हाच प्रॉब्लेम रिक्वेस्ट करू का माझा सर या शब्दांनी जरा माझा पर्सनल प्रॉब्लेम इमोशनल प्रॉब्लेम
माझ्या सरचा अर्थ काय, सर म्हणजे नो बॉल ओनली सर. आपण तुषार मला म्हटलं, तुषार चांगला आहे आणि तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतो, तुम्ही तुषार नाही वापरले तुमची गार्डन जी आहे ना ती वाढणार नाही, यू नीड तुषार इन योर गार्डन. तुम्ही तुषार म्हटलं तरी चालेल, रिस्पेक्ट असं पण येणार आहे. आता तुम्ही जागे राहिला की मला काय तुम्ही रिस्पेक्ट देत आहे, काही लोक झोपा काढतील कारण आता काही लोकांना भूक लागेल, सो रिस्पेक्ट विल बी देर. काही की नाही तुषार, ओके तुषारजी मला हा खास प्रश्न आहे की फुलं खूप येतात भाज्यांची वेल लावली की, पण त्याला फळ येत नाही, छोटे येतात आणि जळून जातात कधी नाही, कधी कधी असं वाटतं की आपलं काही चुकतंय की बीज खराब आहे. बीजच चुकतंय आपलं, कधी काय चुकतंय संजीव काम, त्यामुळे ते कन्फ्युजनच आहे. 2 महिन्यानंतर आणि कळतं की चुकतंय. आता तोच प्रॉब्लेम आहे की झाडे ही चांगली वाढतच नाहीत. आणि दुसरं म्हणजे ऐक ना, माती जी आहे ना कुंड्यांमधली माती खूप गच्च झालेली असते. सरांचा प्रश्न पुढे. आता ऑल्टरनेट गच्च झालं असतं मला आवडलं असतं. तुषारजी सॉइलची क्वालिटी कशी वाटायची, म्हणजे चिकट आहे वापरता येत नाही, लूज सॉइल. गुड सर, नेक्स्ट. पाण्याची कशी वाढायची दीपकजीने सांगितली. जर आपण बी पेरलं ना तर सुरुवातीला छान उगवतो, पण नंतर मग ते जे वाढ व्हायला पाहिजे कोथिंबीर म्हणा किंवा काय ते नंतर ते पानं त्याचे फारसे ग्रोथ करत नाही. काय झालं आपलं? मनीषा संजीवनी नंबर 4-5 तुमच्या हाताचा वास येऊन चालू गेला. हा दोन्ही येतात ना, कुठल्या काय दोन्ही जाय. तुषारजी मुझे पूछना है कि जब नर्सरी में प्लांट्स खरीदने जाते हैं तो मैं अभी बहुत मतलब अभी अभी शुरू किए मैंने गार्डनिंग, तो पौधे किस तरह से देख करके लाने चाहिए, क्या क्या क्वालिटीज देखना चाहिए? प्रश्न लिता है सर, लिता है कौन लेते सर? आंबेकर सर लेते. अच्छा आंबेकर सर, सॉरी. तो पौधे प्लांट नर्सरी से लाते हैं तो किस तरह से देखना चाहिए, उनकी क्वालिटी चेक कैसे करना चाहिए ताकि अच्छे प्लांट घर पे ला सके? जनरल प्यार से देखना चाहिए और कुछ नहीं. तो प्यार काफी नहीं होता, बहुत कुछ देखना पड़ा. क्या बात है, क्या तुषार जी ते आपण कोकोपीट वगैरे वापरतो प्लांट साठी, तर पण नाही तुम्ही बिना तर किती प्रमाणात वापरलं पाहिजे ते आणि किती चांगलं आहे ते? नमस्कार. कोकोपीट कसं तयार करायचं? अच्छा मी वापरत नाही, मला माहिती कुठे नाही आपण बोलूया तिकडे द्या निळा निळा तुम्हाला सोल्युशन देणार. रो नाही घ्या, रो प्रमाणे घ्या म्हणजे आपल्याला कळेल संपलं. रोज पाणी टाकतो उन्हाळा हिवाळा. मला तर सांगितलं 8 दिवसांचं पाणी येतं म्हणून औरंगाबाद मध्ये. हो सातव्या दिवशी येतं, सातव्या दिवशी नका टाकू, तर पाणी येतं ना टाकायचा. तुषारजी प्लांट्स मध्ये डायबॅक हा एक प्रकार असतो, तर तो डायबॅक कधी कसा सुरू होतो आणि तो कसा कंट्रोल करायचा, त्याच्याने पूर्ण झाड चालल्या जातं, तर त्याच्याविषयी काही सांग. सगळेच्या सगळे कुंडींमधले पण आणि जे बनवलेले गांडूळ होते ते आमचे नाही शिकले, तर त्यात काय चूक झाली असेल ते काही कळत नाही. राहतो आधी बॅक, आधी पुढचे मागचे होऊया. बॅक बॅकला दे, आता मागच्याला दे, नंतर पुढे यायचं शेवटी. सर बऱ्याचदा काय होतं की झाड चांगलं वाढलेलं आहे पण त्याच्यावर अचानकपणे बुरशी सारखं कीड येते किंवा काहीतरी अचानकपणे ते मरून जात, मग अशा वेळेस काय करायचं? टेरेस गार्डनिंग करताना कुंडे वापरायचे, मोठे ट्रे वापरायचे का वॉटर प्रूफिंग करून कॅरेक करून घ्यायचे? एक दुसरा एक ते बाजूला पण बसलं
बाजूला कोण बसलाय तुमच्या? शीज माय यंगर सिस्टर. ते कसं आहे ना, भाभीजी कितना पैसा देते उसके ऊपर डिपेंड आहे ना. तो कितना पॉकेट रहेगा ना उसके ऊपर करने का. तो मैं आपको बताऊंगा कैसे करना. दुसरा जे सॉइल तयार करायची आहे त्याचे इन्ग्रेडियंट्स काय असावे? काय करायचं? सॉइल तयार करताना इन्ग्रेडियंट्स काय असेल? आहे आज आपल्या क्वेश्चन आहे. हॅलो तुषार सर, सीजन जसा रेनी सीजन, विंटर सीजन अँड समर सीजन, सो व्हॉट केअर शुड बी टेकन ॲज पर सीजन? विंटर सीजनला स्वेटर घ्यायचं आणि रेनी सीजनला छत्री घ्यायची. मी बऱ्यापैकी फुलांचा शौकीन आहे. वेगवेगळ्या जास्वंद, गुलाब, चॉकलेटी गुलाब हे असे लावले. फक्त एकाच गुलाबला बऱ्यापैकी मी मेंटेन करून करत नाही, तरी पण भरपूर येतात. आणि बाकीचे जे छोटे रोपं जे मला आवडीचे लावलेले आहेत त्याची मातीसुद्धा रिप्लेस करून त्याला म्हणजे ग्रोथ होत नाही. आणि एक अजून एक प्रश्न, माझा सोनताफा आहे त्याला बऱ्यापैकी मी मेंटेन करून सुद्धा फुलं करावं लागेल का? आणि एक जांभळाचं झाड आहे, 4-5 वर्षापासून मी डायबिटीस करता लावलेलं, अजून त्याला फळ नाही. तुला डायबिटीस आहे? फुलंही गळून जातात, झाडे निसते घेऊन जातात. सुरेंची चांगली घालून मिळतील. दुसरा प्रश्न आहे की कंटेनर्स आपण कोणते युज करायचे, सिमेंटचे आहेत, प्लास्टिकचे आहेत, मातीचे आहेत? थँक्यू सर. ओके, जोरदार बरं राहते आपले, बरे आपले मराठी. मी काय शिक्षण घेतलं इंजिनिअरिंगचं, त्यामुळे काही काही इंग्लिश शब्द येतील मध्ये मध्ये आणि ते मिक्सिंग असेल. आमच्या गुरुजींना आवडत नाही, त्यांची माफी मागून तुम्हाला तुमच्याशी मी कम्युनिकेट करतो. ओके, तर थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन असेल तर मजा येईल. ओके, आणि मी सुरुवातीला इंटरॅक्टिव्ह करतो. आता मगाशी मी जेव्हा सरांनी प्रोफेसरांनी लोकांना विचारलं, फायदा दीपकजी साठी एक जोरदार टाळा होता आणि माझं कामच सोपं करून टाकलेलं आहे. तर मी जे काही सगळं बोलणार होतो ना, त्याचा मुख्य गाभा जो आहे, जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्याचं महत्व त्यांनी तुम्हाला सांगितलं. कळलं की नाही? हा मायक्रो ऑर्गॅनिझम आपलं आयुष्य बदलू शकतं आणि त्याच्यासाठी त्यांना रिस्पेक्ट करण्यात आलं होतं. सो दीपकजी थँक्यू व्हेरी मच. ओके, आणि मी पण सगळं शिकलो नाही ना, ते आपण आमच्याकडे हे एअर टाईट गोष्ट आहे, एकदम छान गोष्ट आहे. आणि ते आपल्याकडे करायचं होत नाही आहे. आणि आमच्याकडे एक्सपर्ट मुंबईचे आलेले आहेत. आणि हे सगळं कुठल्या भाषेत चालू